फ्रेंड्स वेलकम टू माय चैनल। आज मैं तुम्हाला दाखवणार आहे सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारा अक्का मसुराच्या रस्त्याची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर अक्का मसुराचा रस्सा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी हांडीमध्ये थोडंसं तेल तापून घेतलेलं आहे, म्हणजेच 2 चमचे तेल तापत ठेवले। तेल व्यवस्थित तापले की त्यामध्ये 1 चमचा राई आणि 1 चमचा जिऱ्याची फोडणी दिली, त्याचबरोबर 1/2 छोटा चमचा ह्याच्यामध्ये हिंग टाकून घेतलं। आता 1/2 मिनिटभर ह्या तडक्याला चांगलं परतवून घेतलं, मग यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला। तर इथे मी 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतला होता। कांद्यासोबतच मी इथे कढीपत्तासुद्धा टाकून घेतलेला होता। कांदा चांगला ब्राऊन झाला की यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला। 1 मिनिटभर हाई फ्लेमवरती टोमॅटोला रोस्ट करून घेतले। आता मी याच्यामध्ये मीठ टाकून घेतले चवीअनुसार, त्याचबरोबर 1/2 छोटा चमचा हळद टाकून घेतली आणि 1 छोटा चमचा जिरं पावडर टाकून घेतली। तसेच 1 छोटा चमचा इथे मी तिखालाल मसाला, 1 छोटा चमचा घाटी मसाला टाकून घेतलेला आहे। आता हे सर्व जे मसाले आहेत त्यांना कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे। तर 1/2 मिनिटभर स्लो फ्लेमवरती या सर्व मसाल्यांना मी फ्राय करून घेतले आणि त्यानंतर हे अक्का मसुरा मी इथे घेतलेला आहे। तर अक्का मसुराला चांगलं इथे मोड आलेला होता, ह्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर मी 1 वाटी अक्का मसुरा या ज्या कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थितपणे सर्व जिन्नसला एकत्रित करून घेतले, मिक्स करून घेतले। आता मी यामध्ये 1 मोठा ग्लास भरून गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। कोणताही रस्सा बनवत असताना जर त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा असेल तर तो गरम पाण्याचाच वापर करायचा। त्याने काय होतं की कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि चव जी आहे ती ॲज इट इज राहते। जर का थंड पाणी टाकलं तर कुकिंग प्रोसेस थांबते। आता मी हांडीवरती झाकण ठेवले 1-10 मिनिटांसाठी आणि थोडंसं पाणी, म्हणजेच 1/2 वाटी पाणी मी या झाकणावरती ठेवून टाकले होते। आता 5 मिनिटांनंतर मी या हांडीवरचे झाकण काढले आणि जे पाणी गरम झालं होतं ना ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता तुम्हाला ही जी उसळ आहे ती केवढी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसारच तुम्हाला इथे पाण्याचा वापर करायचा आहे। टोटल 15 मिनिटांमध्ये हे जो रस्सा आहे तो इथे रेडी झालेला आहे। याच्यावरती आता मी भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतली आणि मग गरमागरम उसळ मी इथे सर्व्ह केलेली आहे। तर तुमची जी ही उसळीची कन्सिस्टन्सी आहे ती तुम्हाला तुमच्या अनुसार ॲडजस्ट करायची आहे। आता ही जी गरमागरम अख्ख्या मसूरची उसळ आहे ती मी एका प्लेटमध्ये काढून घेतली। गरमागरम भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करा, खाण्यासाठी उत्तम डिलिशियस लागते, तसेच झटपट बनणारी रेसिपी आहे। तर तुम्हाला जर का माझी ही अख्ख्या मसुराच्या उसळीची रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।